नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. शब्द हे एका चावीसारखे असतात. कधी कधी मन मोकळं करतात तर कधी तोंड बंद करतात. आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. ब्रेकनंतर पाहूया बातम्या. चपराशीपुरा शुक्रवार बाजारातील 5 चारचाकी वाहनं सोमवारी रात्री जळून खाक झाले. महानगरपालिकेच्या संकुलामध्ये असलेल्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली ही वाहन होती. अतिउच्च दाबाची विद्युत वाहिनी गाडीवर पडल्याने एका पाठोपाठ एक 5 गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालं आहे. वाढलेल्या झाडामुळे हा अपघात घडल्याचा आरोप गॅरेज मालकाचा आहे, तर गाड्यांचे मालक गॅरेज मालकाला नुकसान भरपाई मागताहेत. चपराशीपुरा शुक्रवार बाजारातील महानगरपालिकेच्या संकुलातील दुकानासमोर सोमवारी रात्री 2 वाजता अतिउच्च दाबाच्या विद्युत ताराने शॉक लागून 5 चारचाकी वाहनं जळून खाक झाले. शुक्रवार बाजारमध्ये महानगरपालिकेचं संकुल आहे. या संकुलामध्ये एका गॅरेजमध्ये 4 ते 5 वाहनं दुरुस्तीसाठी आले होते. गॅरेज करता गॅरेज मालकाने हे दुकान भाडेतत्वावर घेतलं आहे. या वेगवेगळ्या गॅरेजमध्ये वाहनं दुरुस्ती करता आल्याने त्यांनी ती वाहनं बाहेर उभी केली होती. रात्री 2 वाजता दुकानासमोर अतिउच्च दाबाच्या विद्युत तारेचा शॉक लागून ही वाहनं पेटली. एका गाडीने पेट घेतला असता पाहता पाहता 5 वाहनांना आगीने घेरलं. या आगीमध्ये 4 वाहनं खाक झाली तर एका वाहनाचे एका बाजूला पूर्णपणे भाग जळाले आहेत. या गाड्यांमधील अक्षरशः सांगाडे शिल्लक राहिले आहेत. याची माहिती गॅरेज मालकाला मिळाली असता त्यांनी धाव घेऊन अग्निशामक दलाला बोलवलं. वीज वितरण कंपनीने घटनास्थळी येऊन तार जोडून दिले. यामध्ये कर्मचाऱ्यांनी जळालेले झाड कापत असताना नागरिकांनी त्यांना रोखलं असा आरोप गॅरेज मालकांनी केला आहे. या आगीमध्ये वाहन चालकाचं लाखोंचं नुकसान झालंय. वाहनाची भरपाई गॅरेज मालकांना गाडी मालक मागत आहेत. महानगरपालिकेच्या संकुलासमोर अनेक झाडांची उंची वाढलेली आहे, मात्र अद्याप महानगरपालिका किंवा वीज वितरण कंपनीला अद्याप ही जाग आलेली नाही. या झाडांमधून गेलेल्या फांदी तुटल्यामुळे ही घटना घडली आहे. झाडांमधून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे ही दुर्घटना घडली आहे, याची जबाबदारी कोणाची? मेरा नाम शेख मोहसिन शेख महबूब, मैं ये गैरेज का मालक हूँ. और हमारे गैरेज के करीब रात को 3 बजे के आसपास फोन आया है कि यहाँ की जो है गाड़ियाँ जल रहे हैं. तो उसी रातों रात हमने फायर ब्रिगेड वालों को फोन कर दिए, पुलिस स्टेशन में जाके भी रिपोर्ट दी है, लेकिन अभी तक हमको पंचनामा का कोई रिपोर्ट मिली नहीं है. हमको सुनील बाबू देशमुख के साथ में भी जानना है 7 बजे, लेकिन अभी तक हमारे हाथ में रिपोर्ट नहीं मिली है. तो हम अभी रास्ता देख रहे हैं कब तक मिलता है. घटना घटना क्या होगा, रात को क्या होगा? रात में ऐसा होगा कि ये जो ऊपर से जो वायरिंग गई है ना, हाइड्रोजन वाले आड़ों की वजह से उसमें शॉर्ट सर्किट हुआ है. और उससे वजह से जो है एक गाड़ी पहले छानने की जो बढ़ गई, इसकी वजह से आजू बाजू से कम 5 से 6 गाड़ियाँ जल चुकी हैं. उसमें से जो है 2 गाड़ियाँ फुल टोटल लॉस में, बाकी ज्यादा जो है 3 गाड़ियाँ. गाड़ियाँ हमारे यहाँ कस्टमर की गाड़ियाँ, सभी रिपेयरिंग के लिए आते रहते हैं. डेली आते हैं, डेली जाते हैं. ग्राहक का कहना है कि वो हम भर के दो गाड़ी, जैसी गाड़ी आई बोले वैसे हमको गाड़ी देना चाहिए. अब हम रोज के 200-300 रुपये कमाने वाले, हम कहाँ से भर के देंगे इतने सारा पैसा. तो हम वो जो MSCB वालों को बोल रहे हैं, तो उन्होंने आके ऐसे पूरे अपने वो जो वायरिंग जली हुई है, जो शॉर्ट सर्किट हुए है, वो पूरे कट करके नए डाल के चले भी गए. ये झाड़ भी काट रहे थे, हमने उनको रोकने लगा है, तो उसकी फोटो. सोमवारी रात्री 11:30 राजापेठ उड्डाणपुलावर 2 कारची समोरासमोर जबर धडक झाली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. एका कारमधील कुटुंबीय आपल्या नातेवाईकांना बडनेरा रेल्वे स्टेशनवर सोडून येत होते, तर दुसरी गाडी ऑल इंडिया परमिटची होती, ज्यामध्ये 4 मद्यधुंद युवक होते. अपघातग्रस्त गाडी हलवताना आल्याने रात्रभरासाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पोलिसांना बंद ठेवावी लागली. सोमवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमाराला
राजापेठ उड्डाण पुलावर दोन कारमध्ये अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. राजापेठ उड्डाण पुलावर पमनानी परिवार आपल्या कारमधून येत होता. बडनेरा रेल्वे स्टेशनवर पमनानी परिवाराने आपल्या नातेवाईकांना निरोप दिला व त्यांना सोडून ते परतत होते. MH 27 AC 5334 क्रमांकाच्या कारमधून पमनानी परिवार राजकमलकडे येत होता, तर राजकमलकडून उड्डाण पुलावर चढत ऑल इंडिया परमिटची गाडी आली, ज्यामध्ये चार युवक बसलेले होते. हे चारही युवक अत्यंत मद्यधुंद होते. भरधाव वेगाने ऑल इंडिया परमिटची ही गाडी भारतीय महाविद्यालयासमोर पमनानी यांच्या गाडीला धडकली. दोन्ही गाड्यांच्या ड्रायव्हर साईडचा अक्षरशः चुराडा झाला. राजापेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चारही मुलांना ताब्यात घेतलं. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पमनानीच्या चालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ऑल इंडिया परमिटची ही गाडी इतकी चकनाचूर झाली की ती पुढे सरकत नव्हती. MH 04 GD 5936 क्रमांकाची ही कार होती. ही गाडी पुढे सरकत नसल्याने पोलिसांना क्रेन बोलवावी लागणार होती. मध्यरात्री क्रेन उपलब्ध राहणार नसल्याने अखेरीस दोन्ही बाजूकडून पोलिसांना रस्ता बंद करावा लागता. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळीही राजापेठ ठाण्यापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. नवसारी रिंग रोड येथे 7 वर्षांपूर्वी शालेय वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 6 चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हसत खेळत शाळेत पाठवलेल्या लाडक्यांचे मृतदेह त्यांच्या आईवडिलांना बघावे लागले. दरवर्षी अपघातस्थळी मुलांना श्रद्धांजली देण्याकरता पालक येथे येतात, मात्र यंदा कोणीही आलं नाही. एवढा मोठा अपघात होऊनही वाहतूक व्यवस्था मात्र सुधारलेली नाही. ज्या चौकात हा अपघात झाला तेथे आजही अनागोंदीच आहे. नवसारी रिंग रोडला शालेय वाहनाचा भीषण अपघात झाला होता. या घटनेने आजही अंगावर काटे येतात. 27 नोव्हेंबर 2011 स्कूल व्हॅनला एसटीने धडक दिली होती. यामध्ये 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. वेगवेगळ्या शाळेतील चिमुकल्यांना शाळेत नेत असताना एसटीने धडक दिली. त्यावेळीचे दृश्य देखील अतिशय करुण असे होते. विद्यार्थ्यांचे दप्तर, पाण्याच्या बॅग, जेवणाचे डबे असे सारे विखुरलेले, रक्त सांडलेलं असं दारुण दृश्य होतं. चौकाच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिराला स्कूल व्हॅन धडकल्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात हे चिमुकले पडले होते. काही विद्यार्थ्यांना गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी बातमी घेणाऱ्या पत्रकारांना देखील अश्रू आवरता आले नव्हते. एवढ्या त्यांच्या आईवडिलांचा आक्रोश सुरू होता. आनंदाने हसत खेळत टाटा बाय बाय करून निघालेले विद्यार्थी आपले चिमुकले असे पाहताना त्यांच्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल. हे पालक दरवर्षी ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे बिस्किटचे पुढे चिप्स असा आपल्या मुलांना आवडत्या वस्तू ज्या होत्या, खाद्यपदार्थ होते, ते दरवर्षी घेऊन येत, मात्र यंदा तेथे कोणीही आलं नाही. यामधला एक विद्यार्थी जो होता ओम पंचारियाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचीच वाताहत झाली. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा ओम काळाने हिरावून नेला. आई व वडिलांची ताटातूट झाली. मुलाच्या दुःखाने वडिलांची प्रकृती बिघडली व त्यांनीही राम म्हटला. या 6 कुटुंबांनी अनेकदा निवेदन दिले, मात्र अद्यापपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही. या घटनेला 7 वर्ष झाले आहेत. सिटी न्यूजने दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा येथील आढावा घेतला. या चौकातून अनेक अवैध वाहतूक होताना आजही दिसते आहे. एवढा मोठा अपघात होऊनही वाहतूक व्यवस्थेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. यहाँ पे ऐसी कोई सवलत नहीं दिख रही. प्रशासन ने अभी तक की यहाँ कोई ऐसा मतलब काम नहीं किया. और यहाँ की जो जनता है ये बार बार ये सवाल उठा रही है, क्या यहाँ लोगों को एक दहशत नाम की चीज़ हो गई है, क्या हमारे बच्चों को बाहर भेजना तो कैसा भेजना. प्रशासन ने अभी तक के यहाँ पे कोई भी कार्रवाई नहीं की. अनेक शालेय वाहन गैस किट वर धावता है, विना परवाना धावता है. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारे वाहन आणि शालेय वाहन, रस्त्याहून धावणारे ट्रक, काळी पिवळी ऑटो आणि या वाहनांमधून धावणाऱ्या या शालेय बसेस, नवसारी रिंग रोडवर आजही अवैध वाहतूक दिसते आहे.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेले जात आहेत. या चौकात सिग्नल करता सार्वजनिक बांधकाम विभागाने पिवळे खांब लावले होते, मात्र 7 वर्षांनंतरही एकही तेथे लाईट लागलेला नाही. सकाळपासून सायंकाळपर्यंत एकही वाहतूक पोलीस कर्मचारी येथे आढळला नाही. या चौकातून प्रत्येक जण मन मानेल तसे भरधाव वेगाने आपल्या मर्जीने वाहन चालवताना आढळले आहेत. तेव्हा 27 नोव्हेंबरच्या त्या घटनेची पुनरावृत्ती घडल्यास नवल नाही. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न वाहतूक विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका करत नाही आहे, असं येथील परिस्थिती पाहून स्पष्ट होते. या दिवसाची आठवण म्हणून प्रसारित करते, आपल्यास माहिती देत असते. ती घटना 27/11/2011 होती. अतिशय काळोख दिवस त्या दिवशी त्या समाजावर, त्या प्रत्येक परिवारावर आला होता. वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी एका स्कूल व्हॅनमध्ये, ग्रामीण भागातील विद्यार्थी त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन ती व्हॅन वलगावद्वारे त्या ठिकाणी कुंड गावातून परत येत असताना, या रिंग रोड रोडवर जात असताना येथीलच अनेक शाळेतील ते विद्यार्थी बोलके आणि काही फक्त पहिली ते दुसरीचे विद्यार्थी त्या दिवशी सकाळला त्यांच्याच आईने आपल्या हाताने बनवलेला डब्बा, टिफिन आणि पाण्याची बॉटल्स अशी प्रत्येक तयारी करून त्या प्रत्येक मुलाच्या आईने आपल्या मुलांना दिली होती. सकाळी मुलगा शाळेत जाईल आणि दुपारला घरी परत येईल. मात्र दुपारची घटना अतिशय दुःखद घटना निर्माण होणारी होती. फळ व्यापाऱ्याला त्याच्या दोन्ही मुलांना शासकीय नोकरी देतो असं आमिष देऊन एका ठगाने 22 लाखांनी फसवणूक केली. शासकीय दस्तावेज तयार करून कट कारस्थान रचून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात क्लर्क किंवा चपराशाची नोकरी देतो म्हणून आमिष दाखवून 22 लाख रुपयांनी ठगवणाऱ्या ठगाला अलीम खान रऊ खान याला फ्रेझरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी शेख रहीम शेख अहमद या 53 वर्षीय फळ व्यापाऱ्यांच्या मुलांना नोकरी लावून देतो अशी बतावणी करून फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे घेतले. असे 22 लाख रुपये आरोपीने लुटले. शासकीय दस्तऐवज तयार करून फिर्यादीची कट कारस्थान रचून फसवणूक केली. फिर्यादीच्या या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी 420, 468, 471 व 34 कलमांवये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहातील खानसामा आहे. चंद्रभागा नदीचा काठ ढासळल्याने शेतकरी पुत्राचा जागीच मृत्यू झालाय. माऊली धांडे ते सिकंदरपूर परिसरातील ही घटना आहे. घराच्या बांधकामासाठी रेती उकरत असताना काठ घसरला, त्यामध्ये 35 वर्षीय युवकाचा गुदमरून मृत्यू झाला. दर्यापूर तालुक्यातील माऊली धांडे सिकंदरपूर परिसरातून वाहत असली चंद्रभागा नदीचा काठ ढासळल्याने त्यामध्ये शेतकरी पुत्र दबून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माऊली धांडे हसनपूर येथील रहिवासी अमोल साहेबराव नवलकार यांच्या स्वतःच्या घराचं बांधकाम सुरू असून शासनाने रेती घाट लिलाव न केल्याने रेतीचा तुटवडा भासत आहे व घराच्या बांधकामाला लागणारी रेती कुठेच मिळत नसल्याने सिकंदरपूर शिवारात पंजाबराव ठाकरे यांच्या शेतीलगत नदीचा काठ तेथून बैलबंडीद्वारा रेती उकरून अमोल नवलकार व अतुल नवलकार हे दोघे बंधू सकाळी 7 वाजता रेतीने भरलेली बैलगाडी घेऊन गेले. एक ट्रीप त्यांनी केली, दुसऱ्या ट्रीपला सकाळी 10 वाजता रेती घेण्यासाठी पोचलेले अतुल बैलबंडी सोडून साईडला लावत होता व अमोल हा रेती उकरत होता. तेवढ्यात नदीचा काठ घसरल्याने त्यामध्ये अमोल हा पूर्णतः आतमध्ये दबला व त्याचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. त्याचं वय 35 वर्ष असून त्याच्या मागे वडील, 2 मुले, पत्नी व 1 भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार असल्याचं पोलीस पाटील सचिन साखरे यांनी सांगितलं आहे. ही घटना खल्लार पोलीस स्टेशन व दर्यापूर पोलीस स्टेशनच्या मेंढ्यावर असल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. ही घटना माऊली धांडे शिवारात समजताच सर्व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याला रेतीच्या ढिगाऱ्या खालून काढण्यात आलं, मात्र त्याचे प्राण वाचवता आले नाही. शासनाने रेती घाटाचा लिलाव केला असता तर अमोलचा मृत्यू झाला नसता असं मत माऊली धांडे येथील सरपंच सतीश साखरे यांनी मांडलं.
आता तरी शासनाने जागे होऊन रेतीघाटाचा त्वरित लिलाव करावा अशी मागणी होते आहे. दर्यापूरहून अमोल ते घटना घडली सकाळी. हा जो नवलकर नामक जो युवक आहे तिथे रेती उपकरणाचा आला होता. हा तुमच्या गावाचा माहुलीचा आहे. सरपंच म्हणून आपली काय भूमिका आहे? हा अमोल नवलकर नावाचा मुलगा आहे. गावात घराचं काम चालू होतं, रेतीचं मिळत नव्हती, म्हणून बा काहीतरी थोडंसं काम आपलं झालं पाहिजे, राहण्यासाठी घर व्हावं, यासाठी तो रेती स्वतःची बंडी घेऊन रेतीकरिता आला आणि हा हादसा घडला. हा खूप दुर्दैवत हादसा आहे, एवढंच मला बोलायचं. बाकी म्हणजे आई वडील याच्या मागं आई वडील आहेत, भाऊ आहे, पत्नी आहे, दोन मुलं आहेत. म्हणजे आज जर बघितलं तर हा खूप मोठा दुःखद धक्का त्यांच्या परिवाराला आहे. अंदाजे ही घटना कधीची आहे? जवळपास आता 1-2 तासापूर्वीची ही घटना घडलेली आहे. ठीक आहे, आपलं नाव? मी सतीश पाटील साखरे, सरपंच माहुली. गेल्या 5 दिवसांपासून विनाक्रमांकाची बेवारस दुचाकी वलगाव रोडवर उभी होती. ही गाडी खापर्डे बगीचा येथून चोरल्या गेल्याचं उघड झालंय. तशी तक्रारही गाडीच्या मालकाने पोलिसांकडे दिली. दुकानासमोर उभसलेल्या गाडीबाबत दुकान मालकाने गाडगेनगर पोलिसांना कळवलं, मात्र पोलीस आलेच नाही. अखेरीस वृत्तपत्रातील बातमी पाहून गाडी मालकाने ओळख पटवली. गेल्या 5 दिवसांपासून विनाक्रमांकाची ॲक्टिवा दुचाकी बेवारसपणे वलगाव मार्गावरील सारा सिमेंट डेपोच्या मागे उभी होती. या वाहनाबाबत शंका निर्माण झाल्याने दुकान मालक मंसुरी यांनी गाडगेनगर पोलिसांना फोनवर माहिती दिली, मात्र पोलिसांनी याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी वृत्तपत्रात या संदर्भात माहिती आल्यानंतर दुचाकी मालकच घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वाहनाची ओळख पटवली. ही गाडी नव काँग्रेस नगर येथे राहणाऱ्या अभिजित सिद्धभट्टी यांची आहे. त्यांच्या पत्नीने मुलीला खापर्डे बगीचा येथे ट्युशनला सोडलं, तेथून गाडी अज्ञात चोरट्याने चोरली व त्यानंतर वलगाव मार्गावर आणून उभी केली असावी. या संदर्भात शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारही दिलेली आहे. मंगळवारी सकाळी शहर कोतवाली पोलीस वाहन मालकासह घटनास्थळी गेले व गाडी मालकाच्या सुपूर्द करण्यात आली. गाडी पोलीस वालों के साथ में गाड़गेनगर पोलीस में कंप्लेंट करे उन्होंने, तो उन्होंने पुलिस वालों ने गाड़ी यहाँ पे ला के रखे कैमरे की वजह से. अब लेकिन वो 3 दिन से हम जो है तो अंदर बार कर रहे थे उसको. एक्चुअली कैसा है कि वो कैमरे के नीचे रह रही रात में तो सेफ रह रही थी, लेकिन हमारे को तकलीफ हो जाती थी सामने रखने की वजह से, तो हम थोड़ा सामने रख रहे उसको. अब उसके बाद में रात में यहाँ रख रहे थे, तो इस वजह से वो 4 दिन से समझ में गाड़ी यहाँ रखी थी. वो 4 दिन के बाद में फिर कहते हमने 3 दिन तक लगातार जो है तो गाड़गेनगर पुलिस को फोन लगाए, प्रतिदिन भी वहाँ पे भी कंप्लेंट करे, हमने बोले कि भाई पेपर में डालो करके. तो अजीम भाई जो ठेकेदार है तो उनके घर के सामने रखी थी, तो वहाँ से उन्होंने यहाँ ला के रखी 3 दिन. अच्छा, हाँ. आज पेपर में जो देखे हमने न्यूज़, तो इस वजह से कहते सिटी कोतवाली में फिर हमने जाके बताया कि भाई गाड़ी रखी है करके यहाँ. आज बोले तो इसलिए फिर अभी गाड़ी लेके गए. अमरावती महानगरपालिकेचा अतिक्रमण कारवाईचा धडाका सुरू आहे. मंगळवारी पश्चिम झोन क्रमांक 5 यांनी नागपुरी गेट ते लालखडी पठाण चौक ते चारखंबा या मार्गावरील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवलं. 19 दुकानं व 2 पक्के घरं, दुकानांचे शेड या कारवाई दरम्यान हटवण्यात आले आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पश्चिम झोन क्रमांक 5 यांनी नागपुरी गेट ते लालखडी पठाण चौक ते चारखंबा रोडवरील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली. मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्या आदेशानुसार ही कारवाई राबवण्यात आली. नागपुरी गेट ते लालखडी पठाण चौक ते चारखंबा रोड येथील सदर कारवाई सुरू करण्यात आली. नागपुरी गेट ते लालखडी पठाण चौक ते चारखंबा रोडच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण निर्मूलन व अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये अनधिकृत दुकानं, दुकानाचे शेड, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नष्ट करून रस्ते व फुटपाथ मोकळे करण्यात आले. 2 JCP द्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. पक्के व कच्चे दुकानं मोठ्या प्रमाणात मंगळवारी पाडण्यात आले. अतिक्रमण विभाग व झोन क्रमांक 5 यांच्या संयुक्त विद्यमाने मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मनपायुक्त संजय निपाणे, उपायुक्त महेश देशमुख, सहाय्यक आयुक्त तौसिफ काझी, योगेश पिठे, अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे, पोलीस निरीक्षक मानकर, नागपुरी गेटचे पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, अभियंते, अतिक्रमण निरीक्षक उपस्थित होते.
कारवाई निरंतर सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम तसंच अतिक्रमण काढून ते पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. श्री अंबादेवी संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह 2018 आयोजन करण्यात आलाय. अंबादेवी संगीत महोत्सवाची कीर्ती व चर्चा सर्वत्र असते. आध्यात्मिक अधिष्ठान असलेला हा कार्यक्रम निःशुल्क असतो. 3 दिवसीय या कार्यक्रमात यंदाही नामवंत गायक कलाकारांना आमंत्रित करण्यात आलंय. श्री अंबादेवी संस्थानच्या वतीनं श्री अंबादेवी संगीत सेवा समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. आयोजनाचं हे 14वं वर्ष आहे. 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर व 2 डिसेंबर अशा 3 दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन कांचन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. नामवंत संगीत कलाकार शास्त्रीय गायक या संगीत सेवा समारोहामध्ये सेवा देत आहेत. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष तू आहे, तू बोल, तू बोल लवकर बोल. नमस्कार. श्री अंबादेवी संगीत महोत्सवाच्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अमरावतीमध्ये अंबादेवीचं मंदिर हे फार पुरातन आहे आणि ह्या ही आपली कुलस्वामी आहे. या अंबादेवी संस्थानाच्या तर्फे दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर संगीत महोत्सव साजरा असतो. यावर्षी दिनांक 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबर या 3 दिवशी या संगीत महोत्सवाचं फार मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं. या संगीत महोत्सवामध्ये एक संगीत महोत्सवाचे हे 14वे वर्ष आहे आणि आजपर्यंत या महोत्सवामध्ये अनेक मोठमोठ्या कलावंतांनी आपली कला सादर करून अंबादेवीची संगीत सेवा केली. प्राचीन शास्त्रीय संगीताला जिताजता प्राप्त व्हावी आणि हे शास्त्रीय संगीत सर्वदूर पोचावं आणि त्यामध्ये पुन्हा रुची निर्माण व्हावी यासाठी या संगीत महोत्सवाचं आयोजन केलं जात असतं. यावर्षी हा जो संगीत महोत्सव आयोजन केलेला आहे यामध्ये शुक्रवार दिनांक 30 नोव्हेंबर 2018 सायंकाळी 5 वाजता या संगीत महोत्सवाचं उद्घाटन माननीय सौ कांचनताई नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉक्टर रामदास आंबेडकर विधान परिषद सदस्य हे राहणार आहे. या कार्यक्रमाला सर्वप्रथम सायंकाळी 6 वाजता जी सुरुवात होणार आहे ती विदुषी सानिया पाटणकर कुलकर्णी पुणे यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे आणि त्यानंतर रात्री 8 वाजता पंडित धनंजय जोशी नांदेड यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2018 सायंकाळी 6 विदुषी सहाना बॅनर्जी कलकत्ता यांचं सतारवादन होणार असून रात्री 8 वाजता पंडित रमाकांत गायकवाड पुणे यांचं शास्त्रीय गायन या ठिकाणी सादर होणार आहे. तृतीय सत्र रविवार 2 डिसेंबर 2018 सायंकाळी 6 वाजता. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येते आहे. 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना लस देण्यात येते आहे. शाळा, अंगणवाडी तसंच आरोग्य केंद्र येथे विनामूल्य लसीकरणाचा शुभारंभ 27 नोव्हेंबरपासून करण्यात आला. नवसारी येथील अरुणोदय शाळेमध्ये लसीकरणाचा शुभारंभ झाला.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने गोवर व रुबेला या आजारावर मात करण्यासाठी हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नवसारी येथील अरुणोदय शाळेत करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमहापौर संध्या टिकले, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, मनपा आयुक्त संजय निपाणे, PDMC डीन डॉक्टर पद्माकर सोमवंशी, अरुणोदय शाळेचे संस्थाध्यक्ष डॉक्टर वसंत लुंगे, नगरसेवक नगरसेविका विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 27 नोव्हेंबरपासून या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेत शाळेतील 3 विद्यार्थ्यांना लस देऊन सर्वप्रथम 3 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी यथोचित मनोगत व्यक्त केले. रुबेला गोवरला हिंदीमध्ये खसरा म्हणतो आणि गोवरला इंग्लिशमध्ये मिझल म्हणतो, ठीक आहे. आणखी दुसरं नाव जर माहिती केलं तर रुबेओला म्हणतो आणि रुबेला, रुबेलाला आणखी दुसरं नाव आहे जर्मन मिझल. आणि या लसीचा शोध केव्हा लागला हे तेवढं फक्त सांगतो मी. त्याच्या आधी पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम जिल्हा परिषदचे अध्यक्ष माननीय नितीनभाऊ गोंडाणे, उपाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ ढोमणे, शिक्षण सभापती माननीय जयंतराव देशमुख, ॲडमिनिस्ट्रेटर कॉर्पोरेशन अमरावती संजय निपाणे साहेब, उपमहापौर संध्याताई टिकले, डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर पद्माकर सोमवंशी तथा IMAचे अध्यक्ष, या प्रभागाचे नगरसेवक माननीय प्रशांत डवरे, माननीय नीलिमाताई काळे, माननीय स्वाती जावरे, माननीय मंजुश्री महल्ले, माननीय विनय ठमके साहेब हे अतिरिक्त CO आहे अमरावती जिल्ह्या, CS डॉक्टर श्यामसुंदर निकम, DHO डॉक्टर असोले, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. गोवर आणि रुबेला या लसीकरणाच्या मोहिमेबद्दल अतिशय विस्तृत असं आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन की गोवर आणि रुबेला ह्या ज्या लसी आहेत या लसीकरणासंदर्भात काही समाज काही गैरसमज समाजामध्ये होते, परंतु आता जे पालक वर्ग आहेत, जो आताचा पालक आहे ते खरोखर जागृत पालक आहेत. त्यांना आपल्या मुलाच्या प्रती अतिशय जागरूकता आहे. आपल्या मुलांना कुठली लस दिली पाहिजे, अगदी जन्म झाल्यापासून तर तो 6 वर्ष 7 वर्षाचा होईपर्यंत त्याला कुठल्या कुठल्या लसी देण्यात याव्यात याबद्दल विशेषतः महिलांमध्ये जास्त जागरूकता दिसून येते. आणि त्या ज्या ज्या लसी त्यांना मुलांना द्यायला पाहिजे त्या मग कितीही महाग असल्या तरी त्या देण्याचं कार्य आमच्या महिला भगिनी नेहमीच करत असतात. परंतु आता यामध्ये ही रुबेला जी लस आहे ही सुद्धा देण्यासाठी सर्व महिलांनी पुढाकार घेऊन लस मोहिमेकरता अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन आले. शाळा अंगणवाडी तसंच आरोग्य केंद्र येथे विनामूल्य लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. गोवरचं निर्मूलन करण्यासाठी व रुबेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे निःशुल्क लसीकरणाची ही मोहीम राबवण्यात येत आहे. आज इथे गोवर आणि रुबेलाचं जे लसीकरणाचं मिशन राबवण्यात येऊन राहिलं महाराष्ट्रात, तर अरुणोदय शिक्षण संस्थेअंतर्गत अरुणोदय इंग्लिश स्कूल इथे संपूर्ण जिल्ह्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. आणि त्या उद्घाटनाचा कार्यक्रम इतका सोहळा चांगला पार पाडला आणि प्रचंड पालकांनी इथं सहकार्य केलं आहे. इथे खास जिल्हा परिषदचे अध्यक्ष माननीय नितीन गोंडाणे साहेब होते, इथे टिकले मॅडम होत्या उपमहापौर, इथे दत्ताभाऊ ढोमणे होते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, त्यानंतर म्युन्सिपल कमिशनर निपाणे साहेब होते, नंतर CO ढेंगणे साहेब होते, DHO असोले, CS डॉक्टर दिकम, डॉक्टर पद्माकर सोमवंशी,
डीन पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज या प्रभागातील सगळ्या नगरसेविका नगरसेवक प्रशांत डवरे नीलिमाती काळे मिसेस जावरे मिसेस मोकलकर मिसेस महल्ले त्यानंतर शिक्षणाधिकारी टाके मॅडमसुद्धा इथं खास करून हजर झाल्या नोडल ऑफिसर धात्रक साहेब त्यानंतर बरीच अशी मंडळी जिल्हा परिषदची महानगरपालिकेची आणि CS ऑफिसची DHO ऑफिसची मंडळी इथे उपलब्ध होती आणि अशा पद्धतीत इथे जो उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला तिथे की लसीकरणाबद्दल तर सर्वात महत्त्वाचं एक जे महत्त्व असतं ते पटवून तर सांगितलं पण उत्स्फूर्त प्रतिसाद जेणेकरून तुम्हाला ही लस घेणे गरजेचं आहे जसं की स्मॉलपॉक्स इरॅडिकेट झालेला आहे पोलिओ इरॅडिकेट झालेला आहे त्याच पद्धतीनं गोवर आणि रुबेला कसा इरॅडिकेट करता येईल की जेणेकरून लहान मुलांना हे आजार होत असतात आणि या आजारातून बरेचदा लहान मुलांचा मृत्यूसुद्धा होतो आणि प्रेग्नन्सीमध्ये तर रुबेलाच्या इन्फेक्शनमुळं अपंगत्व निर्माण होऊ शकतं अशा या महत्त्वाच्या आजारावरच्या लसीकरणाचं मिशन सुरू झालेलं आहे आणि ते खास करून अमरावती जिल्ह्यामध्ये अरुणोदय शिक्षण संस्थेअंतर्गत अरुणोदय इंग्लिश स्कूलला एक मान मिळाला मी त्याबद्दल सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका सर्वांचं मी सर्व अधिकारी सर्व अध्यक्ष उपमहापौर महापौर या सर्वांना मी धन्यवाद देतो मी डॉक्टर वसंत लुंगे आम्हाला फक्त मी अरुणोदय शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे आणि आम्हाला हे 24 तासातच हा कार्यक्रम तुम्ही घ्यावा असा आम्हाला जेव्हा वरून आदेश आला त्यावेळेला आम्हाला फार बरं वाटलं कमीत कमी अवधीत कसा चांगल्यात चांगला कार्यक्रम उद्घाटनाचा पार पाडावा सर्वांचं पालकांचं खास करून सहकार्य मिळालं विद्यार्थी वर्ग तर हा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद देतोच आहे आणि पालकांनी स्वतःसुद्धा इथं हजर राहून मुलांना लसीकरण करून घेत आहे आणि घेतलेलं आहे मी सर्वांना परत अमरावतीकरांना अमरावती जिल्ह्यातील समस्त नागरिकांना विनंती करतो आणि आवाहन करतो की या मोहिमेला सर्वांनी चांगलाच चांगला प्रतिसाद द्यावा आणि लसीकरण करून घ्यावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दारापूर येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद उर्दू पूर्व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी संविधान दिवस जनजागृती फेरी काढली विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर घेऊन घोषणा दिल्या दारापूरमधून या फेरीने भ्रमण केलं शहरातील सरोज चौक ते चित्रा चौक मार्गाचं बांधकाम सुरू करण्यात येत आहे वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं 21 डिसेंबरपर्यंत हा रस्ता बंद ठेवण्यात येत आहे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन संबंधित विभागाने केलं आहे दारापूर येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला संविधान दिवसानिमित्त जिल्हा परिषद उर्दू पूर्व माध्यमिक शाळा दारापूरमधील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून संविधान दिवस जनजागृती फेरी काढली विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर घेऊन एकच नारा दिला जब तक सूरज चांद रहेगा भारत का संविधान रहेगा अशा घोषणा देत फेरीला प्रारंभ केला संविधान दिवस जनजागृती फेरीत शाळेच्या विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक साबीर शाह कलीम खान इशाद उल्ला जफिरुद्दीन इशाद उल्ला शाह सय्यद मेहमूद सायमा तबस्सुम शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या दारापूरहून सरजीव बहुराशी यांचा हा रिपोर्ट लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात दुरुस्ती करावी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी असलेला पेपर रद्द करून पुढील तारीख द्यावी अशी मागणी भीम आर्मी संघटनेनं दिली आहे
या संदर्भात त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन दिलं. हिवाळी 2018 लेखी परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान होत आहेत. 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने 6 डिसेंबरचा बीकॉम फर्स्ट इयरचा पेपर रद्द करून अन्य तारखेला घ्यावा अशी मागणी भीम आर्मीनं केली आहे. या संदर्भात त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन दिलं. आज भीम आर्मी संघटनेच्या वतीने आम्ही अमरावती विद्यापीठचे कुलगुरू ज्यांना एक निवेदन देण्यात आले आणि ते निवेदन असं होतं की 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि महापरिनिर्वाण दिनाच्या दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतामध्ये बाबासाहेबांना मानवंदना करायला लाखो लोक चैत्यभूमीला जातात आणि अनेक विभागातल्या त्या दिवसाला कुठलेही कार्यक्रम असो त्या दिवसाला रद्द केल्या जातात की परीक्षा विभाग असो किंवा कुठलेही शासकीय निमशासकीय कार्यक्रम जो असो त्या दिवसाला घेत नाही. ही आपल्या महाराष्ट्रामध्ये रीतिरिवाज आणि परंपरा आहे की संतांची आणि महापुरुषांची या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूजन केल्या जात असते आणि त्यांचा आदर्श केला जात असते. पण अमरावती विद्यापीठाने फार मोठी इच्छुक केली की 6 डिसेंबरला एक त्याच दिवशी पेपर ठेवलं आणि 6 डिसेंबरला पेपर तो याच्यावर ठेवलं की या तोच पेपर एका याच्या आल्या गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने तोच पेपर त्या तारखेला होता. पण गुरुनानक जयंती असल्यामुळे तो पेपर 6 डिसेंबरला घेण्यात आला. हा भेदभाव या ठिकाणी अमरावती युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून होत आला आणि त्याला पर्दाफाश भीम आर्मी संघटनेच्या महाराष्ट्राचे प्रदेश सचिव मनीषभू साठे, विदर्भाचे प्रमुख शेख अकबरभाई, शहराचे अध्यक्ष बंटी रामटेके आणि संपूर्ण भीम आर्मीची टीम कुलगुरूंना निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की 7 तारखेचा पेपर आम्ही रद्द करू, तुम्ही कुठलंही आंदोलन करा नको. आम्ही आमचं आंदोलन 7 तारखेला अगर हा पेपर त्यांनी घेतलं संपूर्ण भीम आर्मी संघटनेच्या वतीने युनिव्हर्सिटीला आम्ही घेराव करू आणि कुलगुरूला आम्ही काळीमा फोसू आणि ज्या परीक्षा विभाग जो आहे त्यांनी हा पेपर डिक्लेअर केला त्यांना आम्ही काळीमा फोसू. जय भीम, जय आर्मी. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. 26 नोव्हेंबरला दुपारी हैदरपुरा येथील शकील किराणाजवळ फिर्यादी शेख आलम शेख छोटू वयवर्ष 60 यांचा मुलगा जखमी शेख कलीम शेख आलम वयवर्ष 30 यांचे काही दिवसापूर्वी आरोपीसोबत महानगरपालिकेच्या बेंचवर बसण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी धमक्या दिल्या होत्या. सोमवारी दुपारी आरोपी शेख वसीम शेख मकसूद शेख इरफान शेख सलमान व एकूण 7 जणांनी शेख कलीमवर हल्ला केला. तलवार चाकू आदी हत्यारांनी हल्ला करून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सिटी न्यूजला या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करून मंगळवारी सकाळी आरोपी इम्रान खान व शेख वसीम याला खोलापुरी गेट पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी नरसिम्हा कॉलेज जवळ चोरीची घटना घडली होती. यात अज्ञात आरोपी विरुद्ध फ्रेझरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपीने मोबाईल चोरले होते. सायबर सेलच्या मदतीने फ्रेझरपुरा पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून आरोपी समीर संजय पाडवर वय वर्ष 19 राहणार जलाराम नगर याला अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील मालही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक लाल पालवाले, डीबी स्क्वॉडचे हेड कॉन्स्टेबल बापूराव खंडारे, संजय काळे, रवी भैसे, शैलेश भगत, सुनील सोळंके यांनी केली आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपितांनी त्यांची FZ गाडीवरून फिर्यादीचा मोबाईल हिसकावून नेला होता. तर सायबर सेलच्या मदतीने सदर आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन घेऊन आरोपीचा SDR काढून त्याला काल अटक करण्यात आली. आज त्याचा PCR घेण्याची तजवीज ठेवण्यात आली. सुरक्षा रक्षकांच्या थकीत वेतनाचा मुद्दा घेऊन प्रहारतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्या कक्षात झोप काढू आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर प्रशासनाची झोप उडाली आणि CS यांनी तात्काळ दखल घेत थकीत वेतनाच्या मुद्द्यावर आरोग्य विभागाच्या संचालकांशी चर्चा करून नवीन प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला. गेल्या 7 महिन्यांपासून सुरक्षा रक्षकांचं वेतन थकीत होतं.
थकित वेतन तात्काळ देण्यात यावं या मागणीसाठी प्रहारच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. प्रहारचे कार्यकर्ते सीएसच्या कक्षातील फरशीवर झोपल्याने खळबळ उडाली. याबाबत तात्काळ सीएसएनी दखल घेत आरोग्य संचालक संजीव कांबळे व अकोला येथील उपसंचालक फारुखी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. सुरक्षा रक्षकांना 2 महिन्यांचे थकित वेतन तात्काळ देण्यात येईल असं सीएस यांनी प्रहारला सांगितलं. तसंच लवकरात लवकरच उर्वरित थकित वेतन सुरक्षा रक्षक बोर्डाकडे जमा करण्यात येणार असल्याचं आश्वासनही सीएस यांनी प्रहारला दिलं. या आंदोलनात प्रदीप वडतकर, संजय कदम, गौरव ठाकरे, प्रशांत काळे, वैभव सुर्वे, अनिल ढगे, गजानन खडसे, घनश्याम बिडकर, मोहम्मद कासिम, मोहम्मद रिजवान, धीरज बोंडे, विशाल दंडगव्हाण, नितीन कपिले, गजानन मोरे, सुरेंद्र डोंगरदिवे, गजानन धांडे, निरंजन पोटे आदी उपस्थित होते. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरासमोर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी बेशरमचं झाड लावून साडी चोळीचा आहेर केला. याबद्दल या महिला कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती व अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. 5 कंपन्यांनी येथे येऊन मुलाखती घेतल्या. 325 रिक्त पदांसाठी 815 इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.